इचलकरंजीतील कुविख्यात एसटी गँगचा संघटित गुन्हेगारीत सक्रिय सहभाग असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. त्यामुळे नगरसेवक संजय तेलनाडे आणि त्याचा भाऊ सुनील तेलनाडे यांच्या एसटी सरकार गँगवर दुसऱ्यांदा मोका अंतर्गत कारवाई केल्याचं पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी सांगितलं. दरम्यान या गँगमधील दोघांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या चारही रीट याचिका रद्द केल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाटगे यांनी सांगितलं. कोणत्याही परिस्थितीत तेलनाडे गँगच्या मुसक्या आवळायच्या असा निर्धार पोलीस यंत्रणेनं केलाय. इचलकरंजीतील एसटी सरकार गँगवर 18 मे रोजी मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर 14 जुलै रोजी अक्षय नेमिष्ठे, सुंदर नेमिष्ठे, गणेश नेमिष्ठे, राजू अर्गे, अजिंक्य जामदार यांनी नगरसेविका सायली लायकर यांचे पती नितीन लायकर यांच्या घरात घुसून खुनी हल्ला करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. या गुन्ह्याच्या तपासात एसटी गँगचा म्होरक्या संजय तेलनाडे आणि सुनील तेलनाडे यांच्या सांगण्यावरून हल्ला झाल्याचं उघड झालं. त्यामुळे एसटी गँगवर मोकांतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलिसांनी पाठवला होता. त्याला विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर सुहास वारके यांनी मंजुरी दिली आहे. मध्यस्थीच्या नावाखाली खंडणी वसुली, दहशतीनं मालमत्ता बळकावणं, खासगी सावकारी, गुंडगिरी असे एसटी गँगचे उद्योग आहेत. सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक करणाऱ्या भूखंड माफिया संजय आणि सुनील तेलनाडे यांच्या एसटी सरकार गँगवर दुसऱ्यांदा मोकांतर्गत कारवाई केल्याचं पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी सांगितलं. या गुन्ह्यामध्ये दुसरी गँग त्यांच्या समाविष्ट असल्याने त्यांच्या विरुद्ध प्रस्ताव माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे पाठवला होता. सदर गुन्ह्याला मोकांतर कारवाई करण्याबाबत मंजुरी मिळालेली. सदर संजय तेलनाडे व त्याचा भाऊ सुनील तेलनाडे एसटी सरकार गँग यांच्याविरुद्ध मोकांतर कारवाई करण्यात आली असून एसटी सरकार गँगविरोधात गावभाग आणि शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान संजय तेलनाडे आणि ॲडव्होकेट पवन उपाध्ये या दोघांनी उच्च न्यायालयात FIR रद्द करण्यासाठी प्रत्येकी 2 रीट याचिका दाखल केल्या होत्या. त्या न्यायालयानं रद्द केल्यात. तसंच अन्य 4ही याचिकेत न्यायालयानं आरोपींना दिलासा दिला नसल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाटगे यांनी सांगितलं. त्यामुळे एसटी गँगच्या मुसक्या आवळल्या जाणार हे स्पष्ट आहे.